शिरूर येथील एका शेतकरी साई भक्ताने श्री साईबाबा संस्थानला 2500 किलो केशर आंबे देणगी स्वरूपात दिले। हे आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले आणि उच्च प्रतीचे आहेत। संस्थानचे कोविड केअर सेंटर तसेच दोन्ही रुग्णालय येथील रुग्णांना तसेच अनाथाश्रम वृद्धाश्रम इत्यादी ठिकाणी 2 दिवस या आंब्याच्या रसाचं प्रसादाचं भोजन देण्यात येणार आहे। सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले 2500 किलो केशर आंबे या शेतकरी साई भक्तानं शिर्डीच्या श्री साई प्रसादालयात देणगी स्वरूपात दिलेत। या 2 दिवसामध्ये सर्वात महत्त्वाचं दान आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि तेही एका शेतकऱ्याचं, जो शेतकरी दीपक करगल नावाचे आहेत, शिरूर तालुक्यातील दुष्काळी भागातून असूनही त्यांनी त्यांच्या आंब्याच्या बागेतून जवळजवळ 25 लाखा इतके अनुदान म्हणजे दान रकमेचे आंबे आपल्याला दिलेले आहेत आणि या केशर आंब्यांच्या माध्यमातून आपण भक्तगणांना किंवा जी काही प्रसादालयामधून अन्न प्रसाद तयार केला जातो तो पेशंट्सना दिला जातो, वृद्धाश्रमांना दिला जातो, त्याचबरोबर अनाथाश्रमातल्या मुलांना पण दिला जातो। या अनोख्या दानाबद्दल एका अन्नदात्याचं म्हणजेच श्री दीपक करगळ यांचं साईबाबा संस्थानच्या वतीनं मी संस्थानच्या वतीनं बाबांच्या वतीनं त्यांना धन्यवाद आणि बाबांचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो। दिशानुज, शिर्डी।